Hello students, welcome to the session. In this session we are going to study about the J radio button. The J radio button class is used to create a radio button. It is used to choose one option from multiple options. It is widely used in exam systems or some quiz. It should be added in button group to select one radio button only. Okay. So students, एक basic point मी तुम्हाला सांगतो, checkbox and radio button. Checkbox मध्ये तुम्ही एक पेक्षा जास्त option definitely select करू शकता, पण radio button मध्ये तुम्हाला फक्त एक एकच option तुम्हाला select करता येते. Okay. ही basic understanding आपल्याला पाहिजे. त्यानंतर आपल्याला इट शुड बी ॲडेड इन अ बटन ग्रुप टू सिलेक्ट वन रेडिओ बटन ओनली. तर ही प्रोग्राममध्ये मी तुम्हाला अंडरस्टँड करून सांगतो. नेक्स्ट कन्स्ट्रक्टर्स, जे रेडिओ बटनचे कन्स्ट्रक्टर्स बघा, तीन कन्स्ट्रक्टर्स आहेत. पहिला डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर क्रिएट्स अन अनसिलेक्टेड रेडिओ बटन विथ नो टेक्स्ट. म्हणजे रेडिओ बटन क्रिएट होते, त्याच्यासमोर काही टेक्स्ट डिस्प्ले होत नाही, आणि तसं ती बटन तुम्हाला सिलेक्ट केलेलं नसतं. Then J radio button string S creates an unselected radio button with the specified text. Okay. Now what is the meaning of this one? म्हणजे एक radio button create होते आणि त्याच्यासमोर एक text will be displayed here. Now you can see ही example of radio button. असं round color चं button, round shape चं button येते आणि त्याच्यासमोर जे text म्हणजे ही आहे. इथे टेक्स्ट काय लिहिलेलं आहे, आयटम 1, आयटम 2, आयटम 3. आणि ह्या तिन्हीपैकी एट अ टाईम तुम्ही फक्त एकच सिलेक्ट करू शकता. दॅट इज द मेन इम्पॉर्टंट पॉईंट ऑफ द जे रेडिओ बटन. आता इथं बघा किती बटन्स आहेत, टोटली 5 बटन्स आहेत. पण ह्या 5 बटन्सपैकी एक बटन पहिल्यापासून सिलेक्ट केलेला आहे. इट इज पॉईंटलेस. मग ही कधी शक्य आहे? जर तुम्ही जे रेडिओ बटन क्रिएट करताना कन्स्ट्रक्टर मध्ये ही बुलियन सिलेक्टेड याचा ऑप्शन जर बुलियन आर्ग्युमेंट ट्रू म्हणून जर तुम्ही दिलात, तर क्रिएट्स अ रेडिओ बटन विथ द स्पेसिफाईड टेक्स्ट अँड सिलेक्टेड स्टेटस. म्हणजे ती सिलेक्ट करून असतो. चेकबॉक्सला जेव्हा आपण सिलेक्ट करतो तर त्याच्यामध्ये एक टिक मार्क डिस्प्ले होते, आणि रेडिओ बटनला जेव्हा तुम्ही सिलेक्ट करतात तर काय डिस्प्ले होतं, एक त्याच्यामध्ये बिंदू, एक डॉट तुम्हाला डिस्प्ले होतं. आणि रेडिओ बटन अँड चेकबॉक्स इम्पॉर्टंट डिफरन्स. रेडिओ बटन फक्त एकच ऑप्शन आणि चेकबॉक्स जेवढे पाहिजे तेवढे सिलेक्ट करा. आता नेक्स्ट वन, ह्याचे मेथड्स काय आहेत? गेट टेक्स्ट, सॉरी सेट टेक्स्ट. इट इज यूज टू सेट स्पेसिफाईड टेक्स्ट ऑन अ बटन. इट इज पॉइंटलेस. म्हणजे रेडिओ बटन, नॉट जे बटन. गेट टेक्स्ट, इट इज यूज टू रिटर्न द टेक्स्ट ऑफ द बटन. Void set enabled, it is used to enable or disable the radio button. Enable म्हणजे काय? समजा ती रेडिओ बटन आपल्याला युजरला सिलेक्ट करायची परवानगी आपल्याला द्यायची नाही, देन वी सेट एनेबल्ड प्रॉपर्टी, त्याची फॉल्स आहे. आणि एनेबल्ड प्रॉपर्टी जर ट्रू असलं तर तुम्ही त्याच्यावरती सिलेक्ट वगैरे करू शकता तुम्ही. आणि इथं इम्पॉर्टंट थिंग इज ह्या रेडिओ बटनवरती आपल्याला आयकॉन देता येतं. आयकॉन म्हणजे काय? इमेज. मग आयकॉन आपल्याला अप्लाय करण्यासाठी मेथड कोणतं आहे? सेट आयकॉन. आणि आपल्याला मेथड, ती जे इमेज आपण टाकलं आहे ती इमेज कोणतं टाकलं आहे, ती इमेज तुम्हाला रिट्रीव करायचं असेल. रिट्रीव म्हणजे टू गेट बॅक दॅट वन, गेट आयकॉन. आणि ह्याचा रिटर्न टाईप काय? आयकॉन. देन लास्ट मेथड सेट निमॉनिक. स्टुडंट्स, ही वर्ड कसं स्पेल करायचं थोडं तुमच्या माइंडमध्ये कन्फ्युजन असलं तर ती मी सॉल्व करतो. सध्या आता एज्युम करा इथं एम नाही. एम नसेल तर आपण, इफ एम इज नॉट देअर हाऊ डू यू प्रोनाऊन्स दिस वन? सेट. एन ई नी, एम ओ मो, एन आय सी निक. सेट निमॉनिक. म्हणजे इथं एम जेव्हा आपण लिहितो तर इंग्लिशमध्ये विषय किती सायलेंट आहे म्हणतो. सायलेंट आहे म्हणजे त्याचं उच्चार आपल्याला करायचं नाही, पण लिहिताना ही कॅरेक्टर इथं असतं. मोस्ट ऑफ द टाईम इथं ह्याला उच्चार करा म्हणून मला ह्याला स्पेलिंग काय, हाऊ टू स्पेल दिस वर्ड, एमनीमॉनिक.
तसं काही स्पेलिंग म्हणजे त्याचा उच्चार करायचा नाही, व्हेरी डिसेंटली सेट निमॉनिक म्हणायचं. ओके, इट इज यूज टू सेट द निमॉनिक ऑन द बटन. निमॉनिक म्हणजे काय? आता कंट्रोल एक्स ही एक कीवर्ड शॉर्टकट आहे, पण कधीकधी मेनू ऑप्शनमध्ये किंवा काही एखादा अक्षराचा खाली एक वर्ड लिहिलेलं असतं, म्हणजे एका ह्याला अंडरलाईन केलेलं असतं. आता टेक फॉर एक्झाम्पल, इथं समटाईम्स सम वर्ड विल बी अंडरलाईन्ड. त्याचं मीनिंग काय? म्हणजे तुम्ही ती वापरताना त्या अंडरलाईन वर्डला पण तुम्ही यूज केलं तर दॅट ऑप्शन विल गेट सिलेक्टेड. इट इज पॉइंटलेस, राईट? तर दॅट इज वॉट वी कॉल इट एज द निमॉनिक. ओके, नाव कमिंग टू द नेक्स्ट मेथड. वॉट इज द नेक्स्ट मेथड वी हॅव गॉट हिअर? ओके, दीज आर द डिफरंट मेथड्स: सेट टेक्स्ट, गेट टेक्स्ट, सेट एनेबल्ड, सेट आयकॉन, गेट आयकॉन अँड सेट निमॉनिक. ओके, नाव विल सी दिस प्रोग्राम. व्हेरी इंटरेस्टिंग प्रोग्राम आहे आणि हे नक्की तुम्ही ट्राय करा हे प्रोग्राम. जे रेडिओ बटन. ओके, नाव सी हिअर. इथं इम्पोर्ट स्टेटमेंट्स तुम्ही बघू शकता. इम्पोर्ट स्टेटमेंट्स मी दोन वापरलेले आहेत. इथं दोन इम्पोर्ट स्टेटमेंट्स काय आहेत? स्विंग ए जावा एक्स डॉट स्विंग अँड जावा डॉट ए डब्ल्यू टी डॉट इव्हेंट. नाव इफ यू लुक ॲट द क्लास डिक्लरेशन हिअर, क्लास जे रेडिओ बटन एक्सटेंड जे फ्रेम इम्प्लिमेंट्स ॲक्शन लिझनर. ओके, देन ही ॲक्शन लिझनर ही एक इंटरफेस आहे. ओके, नाव ए डब्ल्यू टी चॅप्टरमध्ये पण आपण ही स्टडी केलं आहे आणि ह्याच्यानंतर तुमचं इव्हेंट हँडलिंगमध्ये पण असतं ही इंटरफेसेसचं काम काय. म्हणजे आता आपण ही प्रोग्राम जेव्हा रन करतो तर त्या रेडिओ बटनवरती आपल्याला इंटरॅक्ट करायचं असतं. एका रेडिओ बटनवरती मी सिलेक्ट केलं, मग सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या प्रोग्राममध्ये काय व्हायला पाहिजे आणि ती कसं एक्झिक्यूट व्हायला पाहिजे ही सगळं ह्या इंटरफेसमधलं एक मेथड आहे, ती मेथड हँडल करतं आणि ह्यालाच आपण इव्हेंट हँडलिंग म्हणतो. तर ह्याच्या आधीचं चेकबॉक्सचं जे प्रोग्राम आपण केलं आहे त्याच्यामध्ये आपण सी लँग्वेज किंवा सी प्लस प्लस किंवा आपण जावा लिहिलं होतं, दोन चेकबॉक्सेस. तिथं आपण फक्त सिलेक्ट केलं, पण सिलेक्ट केल्यानंतर काय झालं का? काही नाही, फक्त तिथं आपल्याला टिक मार्क डिस्प्ले झालं. म्हणजे ती एक प्रकारचं डमी प्रोग्राम होतं, पण ह्या प्रोग्राममध्ये एक इव्हेंट घडतं. इव्हेंट म्हणजे जेव्हा आपण इंटरॅक्ट करतो तर एक इव्हेंट जनरेट होतं. आणि आता ह्या प्रोग्रामचा आउटपुटमध्ये तुम्ही बघा आणि नंतर आउटपुट बघून मी पुन्हा तुम्हाला एक्सप्लेन करतो. नाव सी हिअर, नाव व्हॉट आय हॅव डन हिअर इज ए कन्स्ट्रक्टर आय हॅव टेकन यूज मेड यूज ऑफ. ह्या कन्स्ट्रक्टरमध्ये रेडिओ बटन आर बी वन अँड आर बी टू ही लक्षात ठेवून घ्या. जे रेडिओ बटनचं स्पेलिंग लिहिताना एम सी क्यू स्टुडंट्स जे कॅपिटलमध्ये असतं, रेडिओ बटनचं आर कॅपिटलमध्ये असतं आणि बटनचं बी ही तिन्ही कॅपिटलमध्ये असतं. आणि तुम्हाला एम सी क्यूमध्ये ही बेसिक गोष्टी तुम्हाला माहीत करणं फार गरजेचं आहे. ऑप्शन्समध्ये काय होतं आहे, कधी कधी बटनचं बी स्मॉल केसमध्ये असतं, दॅट इज रॉंग. ही बटन बी असं पाहिजे. ओके, देन कन्स्ट्रक्टर आपण वापरलं आहे. आर बी वन इज इक्वल टू न्यू जे रेडिओ बटन अन कोटेशनमध्ये मेल, म्हणजे इथं जे काही आपण दिलेलं आहे ते त्या रेडिओ बटनचं पुढे डिस्प्ले होतं. आणि त्याचे बाउंड्स एक्समध्ये 100, वायमध्ये 50, त्या रेडिओ बटनची विड्थ 100 आणि रेडिओ बटनची हाईट 30. त्यानंतर नेक्स्ट वन आर बी टू फीमेल, त्या रेडिओ बटनच्या पुढे फीमेल म्हणून डिस्प्ले होतं. आणि ह्याचे बाउंड्स एक्समध्ये 100, वायमध्ये 50 आणि ह्याचं विड्थ अँड हाईट 100, 30. आणि ही स्टेप, ह्या स्टेपकडे खास करून जे एम सी क्यू स्टुडंट्स आहे लक्षात ठेवून घ्या. रेडिओ बटन वापरायच्या आधी आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे एक बटन ग्रुप क्लासचं ऑब्जेक्ट तयार करायला पाहिजे. इज दिस पॉइंट क्लियर? मग बटन ग्रुप एक क्लास आहे, त्या क्लासचं ऑब्जेक्ट मी तयार केलं आहे. बी जी इज इक्वल टू न्यू बटन ग्रुप, ही डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर, ह्याच्यामध्ये दुसरं काही नाही, ही द्यायला पाहिजे. आणि नंतर आपण जे दोन रेडिओ बटन्स तयार केलेले आहेत ती बघा, बी जी डॉट ॲड आर बी वन
and bg.addrb2. ही इम्पॉर्टेंट है. मोस्ट ऑफ द स्टूडेंट ही न वापरता डायरेक्टली काय करतं, ऍड आर बी वन. तसंही तुम्ही करू शकता, इज दिस पॉईंट क्लिअर, राईट? पण त्याचे डिसएडव्हांटेजेस काय, तुम्ही प्रोग्राम आउटपुट झाल्यानंतर तुम्हाला कळतं, इज दिस पॉईंट क्लिअर. ती आता मी एक्सप्लेन करणार नाही तुम्हाला. बटन ग्रुपचं ऑब्जेक्ट तयार करायचं आणि त्या बटन ग्रुपच्या ऑब्जेक्टला आपण तयार केलेले दोन रेडिओ बटन्स ॲड करायचं, इज दिस पॉईंट क्लिअर, राईट? नो, एज एक सिम्पल एक्झाम्पल, आपल्या डे टू डे लाईफ एक्झाम्पलमध्ये आपण बघू. समजा तुमचं पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये एक कम्प्युटर ब्रँच आहे, त्या कम्प्युटर ब्रँचमध्ये सगळे स्टुडंट्स त्या कम्प्युटर ब्रँचमध्ये आपण ॲड करतो का? सगळ्या स्टुडंट्सला तुम्ही एकच ब्रँच घेऊन त्याच्यामध्ये ॲड करू शकतात का? नाही. तर तिथे एक डिव्हिजन पॉलिसी आहे, कम्प्युटर्सचे स्टुडंट्स वन पर्टिक्युलर ब्रँच, मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे वन ब्रँच, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, दे हॅव गॉट डिफरंट डिव्हिजन लाईक दिस. तसंच इथं मी आता तयार केलेले ही जे दोन रेडिओ बटन्स आहेत, आर बी वन अँड आर बी टू, ही एका बटन ग्रुपमध्ये ॲड झालेले आहेत. आणखी जर समजा तुम्हाला दोन रेडिओ बटन्स एक दुसऱ्या ग्रुप तयार करायचं असेल, तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही काय करायचं, ही स्टेटमेंट पुन्हा रिपीट करायचं आणि त्याच्यामध्ये पुन्हा तुम्ही तयार केलेले नवीन दोन ॲड करायचं. नाव बी इज इक्वल टू न्यू बटन क्लिक. आता ही काय बटन आहे, बटनला ऑब्जेक्टला इनिशियलाइज करताना मी क्लिक म्हणून लिहिलं आहे, म्हणजे त्याचं मीनिंग काय की त्या बटनवरती क्लिक म्हणून डिस्प्ले होतं, ओके, टेक्स्ट डिस्प्ले होतं. आणि त्याच्यानंतरचं ही बघा, ओके, बी डॉट सेट बाउंड्स, त्याचं 100, 150, 80, 30 ह्याला रजिस्ट्रेशन, ओके. आता आपण ॲड आर बी वन, ॲड आर बी टू, ॲड बी, ओके, अँड देन सेट साईज, सेट लेआउट अँड सेट विजिबल, ही तीन आपण इथं केलं, राईट? तर बघा, रेडिओ बटनवर जेव्हा तुम्ही काम करता तर ही स्टेप, पहिल्यांदा रेडिओ बटन क्रिएट करायचं, त्याला एका ग्रुपमध्ये टाकून द्यायचं आणि पुन्हा लास्टमध्ये ही करायचं. हीच मी सांगत होतो, स्टुडंट्स ह्याला बटन ग्रुपमध्ये ॲड न करता काय करतात, म्हणजे डायरेक्टली ॲड आर बी वन, ॲड आर बी टू अँड आणखी एखादा रेडिओ बटन असेल तर ती पण ॲड करतात. ती रॉंग मेथड आहे, राईट? आता ही ॲक्शन परफॉर्म्ड मेथड, तुम्ही इव्हेंट हँडलिंग करताना एक इंटरफेसचा तुम्ही वापर करतात आणि इंटरफेसचं डेफिनेशन काय, कोर जावामध्ये तुम्ही काय स्टडी केलं, इंटरफेस इज अ कलेक्शन ऑफ इम्प्लिसिटली ॲबस्ट्रॅक्ट मेथड्स. म्हणजे इंटरफेसमध्ये काय असतं, थोडे मेथड्स असतात जे ॲबस्ट्रॅक्ट असतात, त्याची बॉडी जे क्लास त्या इंटरफेसचा वापर करत आहे त्या क्लासची रेस्पॉन्सिबिलिटी आहे. आता ॲक्शन लिझनर इंटरफेस जावाने तयार करून आपल्याला दिलं आहे आणि सोबत ही सांगितलं आहे की त्या इंटरफेसमध्ये ॲक्शन परफॉर्म नावाचं एक मेथड आहे आणि त्या मेथडमध्ये तुम्हाला काय लिहायचं तुमचं तुम्ही लिहा. माझं काम काय, जावाचं काम एक इंटरफेस देणं, त्या इंटरफेसमधलं मेथड तुम्हाला द्यायचं. जसं की आपले आई वडील म्हणत राहतात, तुला मी चांगलं शिक्षण दिलं, तू अभ्यास करतोस तर चांगलं होशील, अभ्यास नाही करशील तर दॅट विल बी युअर प्रॉब्लम. पण तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला काय केलं आहे, व्हॉट इज देअर रेस्पॉन्सिबिलिटी, दे हॅव डन, दे हॅव ट्राईड टू प्रोव्हाइड यू गुड एज्युकेशन. हाऊ यू मेक यूज ऑफ दॅट वन इज युअर रेस्पॉन्सिबिलिटी. तसंच इंटरफेस इज ऑल्सो लाईक दॅट. बाबा, मी तुला ॲक्शन लिझनर इंटरफेस दिलं, त्याच्यात एक मेथड टाकलं आहे, तुला त्या मेथडमध्ये काय लिहायचं आहे तुझ्या प्रोग्रामच्या संबंधित, ती लिही आणि तू एक्झिक्यूट कर. ही तसं असतं, राईट? इफ आर बी वन इज सिलेक्टेड तर मला एक मेसेज डिस्प्ले करायचं, काय दिस मेसेज, यू आर मेल. मग मेसेज डिस्प्ले करण्यासाठी स्विंगमध्ये एक स्पेशल क्लास आहे, जे ऑप्शन पेन, ओके, आणि त्या जे ऑप्शन पेनमध्ये एक स्पेशल मेथड आहे, शो मेसेज डायलॉग. याचं पहिलं आर्ग्युमेंट दिस असतं आणि तुम्हाला फक्त टेक्स्ट काय डिस्प्ले करायचं ते, ओके. आणि तसं जर दुसऱ्या चेकबॉक्स रेडिओ बटनवरती जर तुम्ही सिलेक्ट केलात इज सिलेक्टेड, मग ही काय जे ऑप्शन पेन असं अंडरस्टँड करायचं. तुम्हाला माहिती आहे ना, डॉट ऑपरेटरचं उजव्या बाजूला फंक्शन नेम असतं आणि डॉट ऑपरेटरच्या डाव्या बाजूला क्लास नेम असतं. तर इथं क्लास नेम काय, जे ऑप्शन पेन, त्या क्लासमधलं मेंबर फंक्शन कोणतं आहे, शो मेसेज डायलॉग.
आणि इथं त्या डायलॉग बॉक्समध्ये आपल्याला काय लिहायचं आहे ती आपण फक्त कोटेशनमध्ये लिहायचं बस. अँड देन युअर मेन मेथड, लास्टमध्ये मेन मेथड असतं. आणि मेन मेथडमध्ये आपल्याला काय करायचं आहे, एकच एक स्टेटमेंट लिहायचं आहे, न्यू जे रेडिओ बटन एक्झाम्पल, ओनली दिस मच, नथिंग एल्स. ओके, डीड यू अंडरस्टँड दिस वन? आता ही प्रोग्राम आपण रन करून बघूत. आपण हे काय यूज केलं, मी सी डी हॅश जावा व्हिडिओस सी डी चॅप्टर टू सी डी चेकबॉक्स अँड रेडिओ, क्लिअर द स्क्रीन, जावा सी जे रेडिओ बटन एक्झाम्पल डॉट जावा. ओके, देन कंपाईल झालं, जावा जे रेडिओ बटन एक्झाम्पल, इथं डॉट जावा वगैरे काही लिहायची गरज नाही, रन कर, आला आउटपुट. ओके, नाव आय एक्सप्लेन यू विथ दिस आउटपुट. ओके, नाव पहिल्यांदा बघा, जे रेडिओ बटनचे दोन ऑब्जेक्ट्स, ही मेल अन फिमेल, मेलचं नाव आहे आर बी वन त्या रेडिओ बटनचं, आणि फिमेल इज आर बी टू. क्रिएट करताना इथं एम ए एल ई म्हणून लिहिलं, तरी इथं टेक्स्ट म्हणून डिस्प्ले होत आहे, हे दिस पॉईंटला. दुसरं रेडिओ बटनचं ऑब्जेक्ट आर बी टू, ही क्रिएट करताना मी इथं कोटेशनमध्ये काय दिलं आहे, ती इथं टेक्स्ट म्हणून डिस्प्ले होत आहे, हे दिस पॉईंटला. आता बटन ग्रुप बी जी इज इक्वल टू न्यू बटन ग्रुप बी जी डॉट ॲड आर बी वन बी जी डॉट ॲड आर बी टू. तर ह्या ग्रुपला मी फक्त ॲड केला, ह्या स्टेटमेंट्समुळं ही आणखी स्क्रीनवर आलं नाहीत, तर आता मी ह्या दोन्हीपैकी कुठलं तरी एकच मी सिलेक्ट करू शकतो, आय कॅन नॉट सिलेक्ट बोथ ऑफ दॅम, इट इज पॉईंटला. देन न्यू बट जे बटन क्लिक, तर ही बटनचं ऑब्जेक्ट क्रिएट करताना तुम्ही डबल कोटेशनमध्ये जे काही देताल ती असं बटनवरती टेक्स्ट म्हणून डिस्प्ले होतं. नाव बी डॉट सेट बाउंड्स, आता इथे एक ऑब्झर्व करा, ही सगळे व्यवस्थित एका लाईनमध्ये आलेले आहेत, इट इज पॉईंटला. का म्हणजे ह्या तिन्ही ह्याचे एक्स ॲक्सिस 100 आहे, इथून इथपर्यंत ह्या बटनचं डिस्टन्स 100 आहे, ह्या रेडिओ बटन आर बी टूचं ही इथून इथपर्यंत माऊस पॉइंटरकडे ऑब्झर्व करा, ही 100 आहे, आणि इथून इथपर्यंत ही पण 100 आहे. पण हाईट ह्याची वाय ॲक्सिस, तर इथून इथपर्यंत ही मेल बटनचं टॉप आणि ह्या फ्रेमचं टॉप ही 50 आहे, फिमेलचं टॉप फिमेल रेडिओ बटनचं टॉप पोर्शन आणि फ्रेमचं टॉप पोर्शन ही 100 आहे. ओके, आणि तसंच ह्या बटनचं टॉप आणि तुमचं फ्रेमचं टॉप ही 150 आहे, इट इज पॉईंटला. त्याच्यानंतर आपण फ्रेमला रजिस्ट्रेशन केलं आहे, ॲड ॲक्शन लिजनर. नाव ही आपल्याला कशासाठी करायला पाहिजे रजिस्ट्रेशन, ह्याचसाठी करायला पाहिजे की इथं क्लिक केल्यानंतर काय व्हायला पाहिजे. आता इथं क्लिक केल्यानंतर एक मेसेज तुम्हाला यायला, तर ही जे डायलॉग बॉक्स आहे ह्याला आपण जे ऑप्शन पेन म्हणतो. जे ऑप्शन पेनमध्ये जर समजा तुम्ही ही सिलेक्ट केलं आर बी टू, तर शो मेसेज डायलॉग बॉक्स, इथं काय आलं आहे, यू आर फीमेल. तर ही आउटपुट येण्याचं कारण काय, म्हणजे इथं आपण क्लिक केल्यानंतर एक इव्हेंट एक्झिक्यूट झालं, मग त्या इव्हेंटच्या रेस्पॉन्समध्ये तुमचा प्रोग्राम काय करायला पाहिजे ती ॲक्शन परफॉर्म्ड मेथडमध्ये लिहिलं आहे. ॲक्शन परफॉर्म मेथडमध्ये इथं आपण काय लिहिलं आहे, जर आर बी यूजर सिलेक्टेड असेल तर यूजरला ही माहिती द्यायची आहे, काय दॅट यू आर फिमेल. मग ही कसं द्यायचं आहे, जे ऑप्शन पेन डॉट शो मेसेज डायलॉग, म्हणजे ही डायलॉग बॉक्समध्ये ही लिहायचं. सिमिलरली वेन आय सिलेक्ट दिस वन, पहिल्यांदा क्लोज करावं लागेल. ओके, मग आता ही प्रोग्राम कसं काम केलं आहे, मी इथं सिलेक्ट केलं, सिलेक्ट केल्यानंतर एक इव्हेंट आला, मग ती इव्हेंट आल्यानंतर ही मेथड एक्झिक्यूट होतं, इट इज पॉईंटला. ही मेथड एक्झिक्यूट होऊन ही मेथडमध्ये आपण लिहिलं, जर ही तुम्ही सिलेक्ट केलेलं असाल तर डिस्प्ले करा यू आर मेल. ओके, क्लोज दिस वन. सो स्टुडंट्स, आय होप यू हॅव अंडरस्टूड दिस वन. ओके, इफ यू हॅव गॉट एनी डाऊट्स ऑर एनिथिंग, प्लीज पोस्ट इट इन द कमेंट्स. वी विल अगेन मीट इन द नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.